मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा उद्योग क्षेत्रातील महत्वपूर्ण कोच निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते हरंगुळ एमआयडीसी क्षेत्रात झाले रेल्वे मंत्री पियुष गोयल खासदार डॉ सुनील गायकवाड राज्याचे कामगार कल्याण भूकंप पुनर्वसन कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पा, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे आदी उपस्थित होते रेल्वे कोच कारखान्याच्या भूमिपूजनानंतर कौनशिल अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महापौर सुरेश पवार आमदार अमित देशमुख त्र्यंबक भिसे सुधाकर भालेराव विनायकराव पाटील सुजितसिंह ठाकूर मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर जिल्हाधिकारी जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपिन ईटनकर महा पाल, महानगरपालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड रेल्वे मंत्र्यांचे खाजगी सचिव डॉक्टर प्रवीण गेडाम मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी के शर्मा यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते